जीएसटी प्रमुलगेशन ऑर्डिनन्स हाडपा खातीर इट इज अकॉर्डन्स विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. हो पयलो ऑर्डिनन्स आमी आज पास केलो, तो केंद्र सरकारान ऑलरेडी पास केल्लो आसा. दुसरो आयटम एजेंडा आशिल्लो, इट इज एन एक्स पोस्ट फॅक्टो एक्सपेंडिचर सँक्शन फॉर द इंटरनॅशनल योगा डे, ताका जो आमी एक्सपेन्सीस केल्लो ताका एप्रुवल आशिल्लें. थर्ड, देर इज एन अपॉयंटमेंट ऑफ वन मिस्टर संजय, डॉक्टर संजय आलतेकर आनी डॉक्टर हरीश पेशवे इज एन मॅडिकल गॅस्ट्रो एंड्रोलॉजिस्ट आनी ऑन्कॉलॉजिस्ट, स्पेशली कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर दोनी दोतोरांक आमी गोवा मॅडिकल कॉलेजींत अपॉयंटमेंट दिल्या. ताज्या उपरांत एक आमचो मये पॉलिटेक्नीक हांगासर सेक्युरिटी गार्ड अपॉयंटमेंट करपाचे हांगासर थ्रू ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. द सेम थींग आमकां एक फार्मासी कॉलेजींत युटिलिटी अटेंडंट करपाक जाय आशिल्ली थ्रू द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन. ताज्या उपरांत फिलिंग अप ऑफ द पोस्ट ऑफ द एन ए बी एल एक्रेडिशन कन्सल्टंट फॉर द पॅथोलॉजी, जे आमकां कोवीड लॅबा खातीर आमी वापरता, तांकां कोवीड लॅबा खातीर आमी नवीन स्टाफ जो घेतला एन ए बी एल, तांची कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट इन गोवा मॅडिकल कॉलेज. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल जे फाटली पेंडींग आशिल्ले, एक दोग जाण इंजिनियर आमचे एक्झिक्युटीव इंजिनियर मिस्टर अनंत गांवकर आनी लक्ष्मीकांत चोरणकर हाजे रेगुलरायजेशन कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंट करपा खातीर. ताज्या उपरांत देर इज एन प्रपोजल फॉर ग्रँटींग द एप्रुवल ऑफ एक्सटेंडींग पिरियड ऑफ द डिस्ट्रिब्युशन ऑफ द ए पी एल एन्ड एन पी एल. आमचो रेशन कार्डाचे आमी जे ए पी एल आनी हांकां दिल्लो तो फक्त पिरियड थोडोसो एक्सटेंड करपाक जाय आशिल्लो, ताका टायम एक्सटेंड करपा खातीर दिलो. टेबल एजेंडाच्या भितर एक्स पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द पर्चेस ऑफ डिफरंट थिंग्स इन अ गोवा मॅडिकल कॉलेज अंडर द कोवीड, हाज्या खातीर ताका अप्रुवल दिला. ताज्या उपरांत हँड ओवर ऑफ द मार्सेल कदंबा बस स्टँड टू के टी सी. ताज्या उपरांत अडॉप्शन ऑफ द स्पेशल इंस्ट्रक्शन रिलेटेड टू द रिलीफ ऑफ, या इट इज एन अडॉप्शन ऑफ द स्पेशल इंस्ट्रक्शन रिलेटेड टू द रिलीफ ऑपरेटिंग फॉर द कोवीड 19 ग्लोबल पॅन्डेमीक. ताज्या उपरांत कदंबा कॉर्पोरेशन हांच्यांनी जशें कोवीड वॉरियर काम करता त्याच बरोबर कदंबाच्या सगळ्या स्टाफ जांच्यांनी आपल्यो बसीस इवॅक्युएशन्स वेगवेगळ्या स्टाफाक हाडपाक तांकां एप्रिसिएशन्स आनी तांचे लॉकडावन पिरियडांत तांच्यांनी काम केलें, तेजी बिल्स आनी हेचे क्लियरन्स आशिल्लें. प्रपोजल फॉर ग्रँटींग द अप्रुवल लिफ्टींग ऑफ द एलोकेशन ऑफ द डिस्ट्रिब्युशन ऑफ द फूड ग्रेन फॉर द मायग्रंट, जांच्या कडेन रेशन कार्ड ना अशा लोकांक सुद्दां केंद्र सरकारान हे फावटी पर हेड 5 kg ऑफ रायस डिस्ट्रिब्यूट करपाचो ठरयला. म्हणजे कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर ऑफीस जे जे मायग्रंट्स राज्यांत रावता जांच्या कडेन रेशन कार्ड ना तांच्यांनी आपली नोंद जी आसा ही डेप्युटी कलेक्टर ऑफिसान करपाची आनी डेप्युटी कलेक्टर कलेक्टराक इन्फॉर्म करतलो थ्रू द डेप्युटी कलेक्टर आनी मामलेदार, तांकां डिस्ट्रिब्युशन जें आसा 5 kg पर हेड हें डिस्ट्रिब्युशन जातलें. केंद्र सरकारची ही येवजण आसा की ज्या निमित्तान मायग्रंट लेबर्सा खातीर कशाच पद्दतीचो त्रास जावचो न्ही म्हणून. आयच्या कॅबिनेटान आमच्यो ज्यो सगळ्यो ठरलेल्यो एस ओ पीज आनी कोवीड हाज्या बद्दल सगळ्या कामाच्या बद्दल डिस्कशनूय जालें आनी चडांत चड कशा पद्दतीन गोंयच्या सगळ्या लोकांची काळजी घेवपाची हाजेर डिस्कशन हें सगळ्या कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबर जालें. सगळ्यांचे पयर आमी जेन्ना डिसिजन घेतले तेन्ना जेन्ना फ्लायट सुरू जाल्यो, ट्रेन सुरू जाल्यो, ताज्या उपरांत आमकां एक्सपेक्टेड चड लोक येतले, बट बऱ्याच जाणांच्यो फ्लायट्स कॅन्सल जाल्यो, ट्रेन कॅन्सल केल्यो. आमी कंटिन्युअसली इन टच वीथ एविएशन मिनिस्टर, रेल्वे मंत्रालय आनी मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेर्स. अजुनूय बी आमचे स्टँडर्ड गोवन जे आसा हे भायल्या कंट्रींनी आसा, तांकां हाडपा खातीरय बी वेगवेगळे कडल्यान आमचे प्रयत्न सुरू आसा. इटालीच्यान पयर आयले, लंडन खुबशे जाण आनी आनीकूय बी वेगवेगळे कडेन गोवन आसात आनी डायरेक्ट फ्लायट्स गोवन न येयल्ल्या कारणान तांकां अजून प्रॉब्लेम फेस जाता. हांवें काल परत मिनिस्टर ऑफ द एविएशन आनी मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेर्स हांकां सेपरेटली लॅटर बरोवन डायरेक्ट फ्लायट्स जी आसा फ्रॉम द युरोप आसतले, लंडन आसतले, डायरेक्ट फ्लायट्स गोंयांत येवची किंवां डायरेक्ट फ्लायट्स जी आसा ही तांची गोंयांत, जेणे करून भायर आशिल्ले सगळे जाण हांगासर येवपाक तांकां मेळचें हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. एक दोन गजाल आतां जी कॅबिनेटान एक गजाल जी मुद्दाम डिस्कशन जालें सगळ्या मंत्र्यांच्या बरोबर डिस्कशन केल्या उपरांत आमी ठरयलें की आमी 3 SOP आशिल्ले. एक कोवीड नेगेटीव सर्टिफिकेट कंपलसरी आशिल्लो, दुसरो कंपलसरी कोवीड टॅस्ट, आनी थर्ड इज एन 14 days क्वारंटायन आशिल्लो. आमी सगळ्या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर डिस्कशन करून ताज्या उपरांत आमी आतां पर्यंत आमकां 1000 टॅस्टाचो रिपोर्ट हो रोखडोच आमी दुसरे दिसा पर्यंत येवंक शकता.
आणि सगळ्यांच्या बरोबर डिस्कशन करून एक आम्ही फायनल आत्ता निर्णयाच्या पर्यंत पावला. भितरले दोन SOP म्हणजे आम्ही मेंटेन दवरता की एक जो कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट कंपल्सरी आणि कंपल्सरी कोविड टेस्टिंग हे दोनूच दवरता. 14 days होम क्वारंटाईन जो असा तो आम्ही काढून उडयता आणि जेणेकरून की गोयच्या लोकांनी भिवन वचपाची गरज ना. गोयचे सरकार जी सगळी काळजी जी असा ही सगळ्यांची घेता. प्रत्येकाक एक तर कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट हाडपाची अदर हय वॅलिड फ्रॉम द फॉर विदीन द 48 hours फ्रॉम वॅलिड लॅब ओके विथ अप्रूव्ड लॅब आणि सेकंड इज द कंपल्सरी टेस्टिंग. आम्ही आमकां हो प्रोटोकॉल जो असा तो आम्ही सध्या तरी 1-3 तारखेपर्यंत दवरता कारण त्याच्या उपरांत लॉकडाऊन फुडलो किती जातो किती ना आणि फुडें कितले लोक येतले आणि किती हाजेर सगळ्यांचेर कंट्रोल करून त्याच्या उपरांत मागीर आम्ही चेंजीस करतले. वेळच्या वेळी काही SOPs आम्ही बदलता कारण त्या वेळाची सिच्युएशन त्या वेळाची सगळी कंडिशन पळोवन सरकार सगळे निर्णय घेत असता. आमकां काळजी असा गोंय सरकाराक पुराय गोंयच्या मंत्रिमंडळाक सगळ्या लोकांची काळजी असा आणि आम्ही सगळे जण जायती काळजी लोकांची घेत असा. गोंय अजूनय बी ग्रीन झोनान असा. आम्ही मेंटेन करता की जे जे पेशंट्स आयले हांगासर हे सगळे आम्ही बॉर्डरीचेर जसे की आम्ही एअरपोर्टाचेर रेल्वे स्टेशनाचेर किंवा गोयच्या बाउंड्रीत भितर येता असताना त्यांना आडयले त्यांना टेस्ट केले त्यांना क्वारंटाईन करून दौरले आणि त्याच्या उपरांत त्यांना डायरेक्टली कोविड हॉस्पिटलात ॲडमिट केले. आणि त्याच्याच खातीर आमकां अजूनही खात्री असा की ॲडमिट झाल्या पेशंटापैकी फुडल्या 2-3 दिसां भितर बऱ्यापैकी पेशंट्स जे असा म्हणजे मॅक्झिमम नंबर हो परत एकदा रिकवर जाऊन आपल्या घरा वय म्हणजे थोडे दीस 7 दीस क्वारंटाईन सेंटरांत राहून त्याच्या उपरांत घरा वयतले ओके. हजेर जायत्यो गजाली आम्ही वेळच्या वेळी बदल करीत असा. हां नॉर्मल पॅसेंजर्स जे येतात त्यांना आम्ही थ्रोट स्वॅब घेतले म्हणजे त्याची टेस्टिंग करतले त्यांना धाडून देतले त्यांचा रिझल्ट येल्या उपरांत त्यांना इन्फॉर्म करतले आणि ते दिता असताना आम्ही त्यांच्याकडे एक प्रोटोकॉलही दिता की तुझी टेस्ट केली म्हटल्या उपरांत तुवें तुझो रिपोर्ट येयसर तुवें सोशल डिस्टन्सिंग सांबाळप मास्क वापरप तुझ्या घरच्या बरोबर मिक्स जावप ना म्हणजे इन शॉर्ट तुवें स्वताक तूं सेल्फ क्वारंटाईन करून घेवप टील द रिपोर्ट कारण त्याला जर दौरलो जाल्यार खूप तेप उरता तो टील द रिपोर्ट ही कॅन म्हणजे सपोज 1 दीस लागलो रिपोर्ट येवपाक जाल्यार 1 दीस एखाद्या मनशान आपल्याक स्वताक सेल्फ क्वारंटाईन करून घेवपाक काय हरकत ना असो इजी प्रोसेस जो आसा आमी करता आणि त्याला रिपोर्ट जो आसा हो त्याला टेलिफोनिकली इन्फॉर्म केला वयता. पॉझिटिव्ह येले जाल्यार त्याका आम्ही ॲडमिट करतले बाकीच्या मागीर लागले जाल्यार त्याच्या फॅमिलीक क्वारंटाईन करतले. आमचो बाप थोडोसो बाप निलेश कब्राल काही तुमकां ब्रीफ करतलो काही विषय जे फाटल्या 2-3 दिसांनी चलतलो. तो इशू कितें आसा खुबशे आमचे आदले आमदार आदले मंत्री खंय तरी कोणाचेर गोवर्मेंटाचे टिका करता आणि टिका करपाचो इशूच येना. खंय तरी वचून चीफ सेक्रेटरी घेवन वता कोण प्रेसाक घेवन आपणाच्या ऑफिसान प्रेस कॉन्फरन्स घेवपाक हे सिंपल. पूण जे आज म्हाका दिसता CM-न जे गोश्टी केल्ल्यो आसा आतां ते SOP बदलपाचें कारण कितें हें कोण विचारना. SOP बदलपाचें कारण कित्याक गोंयान आमी मॅक्झिमम 1000 टेस्ट करूंक शकता 1000 टेस्ट सगळे कोविडाचे. आनी जे दीस SOP बदल्ली तें कारण कितें आशिल्लें की तेतूंत 4000 लोक येवपाचे आशिल्ले गोंयान 4000 लोक येवपाक हेच मागीर जे एलिगेशन करता हेच म्हणटाले गोवर्मेंटान सुविधा करूंक नाशिल्ली त्यांची वेवस्था करूंक नाशिल्ली. ह्यो गोश्टी जर सारख्यो करपाक जाय जसं SOP बदलले जाता हांकां ऑफिसान टिका करपाक वो खंय तरी येवन टिका करपाक सोपें न्ही. व्हेरी म्हणजे एडमिनिस्ट्रेशन इतले 24 वरां काम करता खुबशे गोश्टी ते करता आनी आज पासून म्हाका दिसता CM-क आनी एडमिनिस्ट्रेशन जे आसा हेल्थ डिपार्टमेंट जावं आमचो हेल्थ मिनिस्टर आनी बाकीचे सगळे हेल्थ डिपार्टमेंट आनी एडमिनिस्ट्रेशन इतले काम करता की टू कीप गोवा इन द ग्रीन झोन. टिका जे करता हांकां टिका करपाचो इशू कितें येवं शकता. काल पयर टिका केली आनी CM-क कितें कितें म्हटलें की आमकां गोंयकारांक की भायर येवन कितें करूंक सोदतले आनी आपूण तितू येतलो आमी कांय कागणां घालूं ना तूं यो मरे आमी पळयता तूं कितलो आसा तो. पूण म्हाजें सांगपाचें कितें आसा ज्यो गोश्टी गोंयकारा खातीर आज पासून CM 24 वरां मॉनिटर करता आनी हेजे खातीर हें आमी गोंय सांबाळलेलें आसा आनी हेजे फुडें सांबाळटले. आज जे SOP डिसिजन घेतलेले 4000 लोक येतले म्हूण आज परतून CM-न क्लियर सांगलेलें आसा स्टेटमेंट चेक केल्लो आहा की गोंयान कोण येता तांकां सगळी कोवीड टेस्ट करून जातले. आमची कॅपेसिटी 1000 आसा
एक हजारा वयर जर कोण येयलो जर तेंची टेस्ट घेतले आनी सपोज जर ते घरा गेले आनी पॉझिटिव्ह टेस्ट येयलो जर तेंका आनी तेंचे फॅमिली भितर सगळे हाडून पयली कोवीड 19 कोण लागला तेंका कोवीड हॉस्पिटलान आनी तेजी फॅमिलीक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करतले आनी हे डिक्लेरेशन करूनच भितर सरतले हे क्लियर म्हाका दिसता सीएमान सांगलेले आसा आनी आमचे जे कोण आसा पळय ते टिका करपाचे आसा तेणी समजून घेवपाक जाय की ज्यो गोश्टी And when you are in the administration, you have to take it at that particular point. Ami already cabinet on decision kenna ki khub pati sangla ki CM is the authority. We sagle decision ghevu shakna. CM is monitoring 24 hours. Ami cabinet on asle 24 hours ami monitor karu shakna. Magar sa CM ani health minister dogoi monitor karun ji ji decision lagta ki decision bari ghetleli asa. Ya goyan bitar magar sa saglyani appreciate kelle asa. Kena ye kon faltu kon naav gheta CM ak naav galta pai tes te astale pahile. Kiryak They are under frustration because the CM has made the arrangements properly, seen that Goa is green, and frustration has crept up into them, finding no other elements of creating khaitari political agenda. Magar sa hum taka advice karu shakta ki political agenda jane election asa ye sagle agenda ada ani BJP je ki asa tumka dista ki chuklele asa ata ami ek pandemic je chalu asa goiche government ani goiche loka khatir goiche government kam karta teje na tika kar सजेशन हा सीएम सदां सांगता येवन दी आमचे कडेन सजेशन सीएम घेता आनी वांगडा बसून तो सोल्युशन काडटा तुमकां जर दिवपाक जाय सीएमाक दिया असले एक्विजिशन करता पळय तितून शोज युअर फ्रस्ट्रेशन ऑफ लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन एंड वेर युअर रिस्ट म्हाका दिसता हांव फक्त एकूच गजाल बाप्पा मंत्री बाप्पा निलेश काब्राल हांणी सांगले एक दोन गजाली मुद्दा म्हूण हायलायट करता धावेची परिक्षा घेवची म्हणून हेच लोक काही जाण खूब मोठो प्रेशर हाडटाले आनी जेन्ना आमी जेन्ना एग्जाम डिक्लेर केली तेन्ना हेच लोक जे काही लोक जे आसा हे कोर्टानूय गेले ती परिक्षा जावची न्हय म्हणून पण आज स्मूथली परिक्षा सुरू जाता खूब बरें दिसता भुरग्यांच्या तकले वयलें टेन्शन कमी जालें सगळ्या सी फेररांक हाडचें पूण हेच लोक जे म्हाज्या बंगल्याच्या समोर घेवन हांगासर आंदोलन करपा खातीर आयले आनी त्या सगळ्या सी फेररांक हाडल्या उपरांत आमी तेंकां वेवस्थीत रित्या हॉटेल क्वारंटायनान दवरले ह्याच लोकांनी त्या काही जाणांक फुडें काडले आनी तेंकां आपल्या गांवांत हाडूं नाका ह्या हॉटेलांत दवरूं नाका हेच लोक म्हणजे जेका आमी म्हणटा की दुशी वटेंतल्यान उलोवपी जे लोक आसा पळय न्ही हे लोकांक कळटा गोंयकार खूब शाणे आसा गोंयकारान ह्या कोविडाच्याय परिस्थितींत खूब गजाली शिकल्या आनी म्हाका दिसता त्या खातीर म्हणजे एके वटेन सी फेरराक हाड परत दुसऱ्या लोकांक उबें करता सी फेरराक हांगल्यान धांवडून घाल म्हणून हेच लोक सांगतात हे सगळ्या लोकांनी वळखल्या त्या खातीर आमी वेळच्या वेळी जे इवन दोस आतां जे स्टँडर्ड गोवन किंवा इंडियन जे फॉरेन कंट्रीन आशिल्ले जेका आयल्या आमकां एमएचएन सांगली की तांचो एसओपी बदला की एसओपी काय हरकत ना की आमी पळयता की इतके दीस उरला 7 days करा आमी कालच्यान एसओपी तेजी बदलली एमएचएची गायडलायन येना फुडें तेंकां फक्त 7 days होम इन्स्टिट्युशनल क्वारंटायन 7 days फॉर द होम क्वारंटायन इवन दो हॉटेल्सांक आमी इन्स्ट्रक्शन्स दिली की तांचे एडवान्स 7 days पयशे घेतले ते रिफंड करपाचे गव्हर्मेंट इज व्हेरी मच ट्रान्सपरंट व्हेरी मच ओपन फॉर द पब्लीक ऑल्सो टू गीव द सजेशन्स त्या खातीर कोवीड महामारीचेर ह्या सगळ्या हातूंतल्यान आमी वेगवेगळ्यो गजाली करता आसतना जशें बापू निलेश काब्राल हांणी सांगलें की आमी सगळे जाण हें सगळें करता हें गोंयकारां खातीर करता आमकां खबर आसा की गोंय राज्य हें कोरोना व्हायरस मुक्त कोवीड 19 मुक्त दवरपा खातीर आमी सदोदीत 24/7 आमचें काम करपी म्हणजे कोवीड वॉरियर कोवीड हॉस्पिटलाचो कन्सल्टंट पासून लास्ट आमच्या चेक पोस्टाचेर आसलेलो आमचो हेल्थ वर्करा पर्यंत दे आर वर्कींग 24/7 म्हणजे 2 महिने जाले म्हणजे कंटिन्युअसली काम करप सोपी गजाल न्ही तांचें अभिनंदन करपाक जाय तांचें कोणूच अभिनंदन करिना खंय तरी बारीकशें चुकतालें हेका खंय तरी निवेदन दी तेका निवेदन दी आनी तेंय बी म्हणजे कोरोना मुक्त जाल्या उपरांत ग्रीन झोन आसल्या उपरांत भायर सरल्या ताच्या पयलीं कोण भायर सरोंक नासले सगळे जाण भितर बसलेले आतां भायर सरल्या म्हणजे म्हाका दिसता तुमकांय कोण मेळनासले फक्त खंयच्यान तरी पयशांक सांगतलो आतां तुमकां सुद्दां मेळोंक भंय दिसतालो म्हाका दिसता कंटिन्युअसली तुमकां हांवूच मेळ्ळां त्या खातीर आतां लोकांक जेन्ना दिसता सेफ आहा तेन्ना लोक भायर सरल्या आनी तेन्ना लोकांक आंदोलनां आनी तेन्ना सगळ्यो गजाली आसा त्या खातीर आमची रिस्पोन्सिबिलिटी आसा आमी कॅबिनेट म्हणून सगळे कलिग्स तेका सगळें कन्सल्टेशन घेवन वेगवेगळी सजेशन्स आमी सदांच इम्प्लिमेंट करता गोंयचे लोक आमच्या बरोबर आसा हें काही जाणांच्यान पळोवन नजो इतकेंच म्हाका दिसता I don't know. Sir, what is the research?
ना आम्ही जेव्हा ही एसओपी जेव्हा स्ट्रिक्ट केली तर ती वेगळी एसओपीची गरज ना, कारण आम्ही प्रत्येकाक जेव्हा म्हणता की तुका टेस्ट केलं वतलं तर त्या ती त्या महाराष्ट्रात वेगळी एसओपीची गरज ना. कोण म्हटलं खंयसर? हय ना, तू मेल धाडपाक लाय मरे. हांव हेका सांगता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्सांक नी कॉन्टेक्ट करपाक. अरे म्हाका फोन, म्हाका कंटिन्युअसली वॉट्सॅपाचेर फोन कॉल करीत आसा, बट तूं एक मेल धाडपाक तेका सांग सीएम ऑफिसाक मेल करपाक लाय, तूं दी न्ही. तुका समजूंक ना, आलें तुका. आमी ते दिसा जे सॅटर्डे जेन्ना फ्लायट चालू जावपाचे जाले पयली फ्लायट बुकिंग्स आनी हे जेन्ना सगळें पयले पयली अंदाज आशिल्लो 4,000 लोक येवंक शकता. 4,000 जर लोक आयले जाल्यार आमी जेन्ना पळयलें की आमच्या कडेन आतां कॅपेसिटी आमची 1,000 टेस्ट आमी एका दिसान करूं शकता. 4,000 टेस्ट करता जाल्यार 4 दीस वचपाक लागले. 4 दीस गेले जाल्यार हे लोक घरात कडेन रावतले आसले. हाजो सगळ्याचो विचार करून आमी थोडयलो की 3 ताका दिले, एक कोवीड नेगेटीव्ह हाड, एक कंपलसरी टेस्टींग आनी थर्ड इज होम क्वारंटायन फॉर 14 डेज म्हटले. ताज्या खातीर तुका सांग, आमी जेन्ना 2 दीस पळयले मॉनिटर केलें, ट्रेनी कॅन्सल जाल्यो, फ्लायट्स कॅन्सल जाल्यो, लोकांनी बुकींग कॅन्सल केली, हें पळयल्या उपरांत आतां ऑन एन एवरेज 1,000 लोक येता आनी 1,000 लोक इज मॅनेजेबल. आयज काडली जाल्यार तेचो फाल्यां रिपोर्ट मेळटा. म्हणून वी हॅव टेकन दीस डिसिजन टील, म्हणजे ओवरलोड जेन्ना लोक चड येवपाक लागतले तेन्ना तेचो वेगळो विचार केलो वयतलो. सेल्फ जनरेटेड ट्रॅव्हल पास आयज नवीन आमी ॲप डावनलोड केला गोवा हाजेर, की तांच्यांनी आपले सगळे डिटेल्स दिवपाचे आनी ताका डायरेक्टली सेल्फ जनरेटेड मेळटा. तांच्यांनी बॉर्डरीचेर येवपाचो आनी तो फॉर्म डिक्लेरेशन दिवपाचो, टेस्ट करपाचे, वचपाचे. ऑफकोर्स कोरोना व्हायरस पयलेच फावटी येयला, हाज्या पयली नासलो. ताज्या खातीर जो प्रोटोकॉल जो आसा हो वेळच्या वेळी बदलतलोच. सी फॅरर्साचो विषय परत तुका सांगता, आमी इंडिव्हिज्युअल सी फॅरर्सा कडल्यान पयशे घेवंक ना, तेंच्या कंपनींनी पेड केल्या आनी आतां तर फक्त 7 दिसां खातीर क्वारंटायन आसा. इवन जो जेंच्यांनी 14 दिसांचे पयशे भरलेले आमी इन्स्ट्रक्शन दिल्या की तेंकां 7 दिसांचे पयशे रिफंड करचे. अरे एमएचएची गायडलायन एकदां काडून पळय. एमएचएचे गायडलायन नॉट ओन्ली फॉर द सी फॅरर्स, दोज पीपल हू आर फ्रॉम फॉरेन कंट्री, एनी पीपल, कोणीय जो आसा, नॉट सी फेरर फक्त न्ही, जो इंडियन देशा भायर आसा, जो देशांत येता, ताज्या खातीर पयलीं म्हटलें की 14 दीस तेणी पेड क्वारंटायनान रावचो म्हणून. आतां तेंच्यांनी म्हटलां 7 दीस पेड क्वारंटायनान रावचो. आमी वी आर नॉट ट्रिटींग एज अ सी फेरर एज अ डिफरंट. तो सगळो आमी सगळे इंडियन हे एकूच ट्रीट केल्ले आनी त्या गायडलायनी प्रमाणे फॉलो केल्ले आसा. आतां हांव पळोवंक जाय, चेक करता. एक तारखेच्यान ते बदलू शकता, बट एक तारखे दीस सुद्दां आमच्यान अंदाज घेवन ताज्या उपरांत चेंज करूं येता. म्हणून म्हटलां न्ही, एक तारखेक ट्रेनी सुरू जाता, बट त्यो लिमिटेड ट्रेनी जातल्यो तरी सुद्दां. आमी अजूनय बी म्हणजे ज्यो खूब ट्रेनी ज्यो आसा, कारण ह्यो बरेचशे गोंयकार जे विदीन द कंट्री आशिल्ले ते बरेचशे जाण आयले, उपरांत लोड अजून तितको ना. एक तारखेच्या उपरांत आमच्यान विचार करूं येता. खाजगी बसवाल्यांचो विषय आमचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हँडल करता, तो तेंच्या कडेन उलोवप सुरू आसा. तूं जून 19 उलयता, जून 19 पर्यंत तेच्या वेळार आमी हँडल करूया वेवस्थीत रित्या. तेणी सांगलो न्ही रे विशय, आतां तेणी तो दितालो, तूं वेगळ्या पद्दतीन विचारता मातसो, कारण तेका सांगला हांवें ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हँडल करता. जी एम सीची बिल्स आसा ती सगळी बिल्स फाटली सगळी आशिल्ली पळय न्हू, पयली ती हय. आनी ताज्या उपरांत आतां आमी जे 200 वेंटिलेटर्स मागयल्या पळय न्ही, इट इज ऑल टुगेदर एप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता कितें तरी एक 22-23 कोटीच्या वयर वता ती सगळी, इन्क्लुडींग वेंटिलेटर्स. जी एस टीचो जो सेंट्रलाचो तेंकां कितें जाला, तर जम्मू काश्मीर ही परत आतां युनियन टॅरिटरी जाली, सो चेंजीस करचे पडटा पळय न्ही, तेज्या अनुसार केला तेंच्यांनी. जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाचा खंयसरूच विषय ना, फक्त हांव परत सांगता आनी आमचो बाब मिनिस्टर पंचायत मंत्री बाब मावीन गुदिनो हांणी इतकेंच म्हटलेलें की इलेक्शन घेता खंयच म्हणूंक नाशिल्लें. हांवें ताका मुद्दा म्हूण विचारलें, तुमच्याच पत्रकारान कोणी तरी ताका विचारलें जिल्हा पंचायतीच्या बद्दल सांग मरे म्हणून. हांव परत सांगता, तेणी म्हाका स्पेसिफीक सांगलें की पत्रकारांनी आपल्याक होच प्रश्न विचारलो, हांवें ताका सांगलें तांकां कितें तरी तुज्या कडेन अपेक्षीत आशिल्लें. तेणी सांगलें हो निर्णय जावपाचो जाल्यार कॅबिनेटान जातलो,
हंगा जावचो ना म्हणजे त्याचो अर्थ की एग्जाम सोंपल्या उपरांत इलेक्शन घेता न्हू परत एकदां सांगता हांव हां विचारपी तूं जातलो दिसता त्याचो निर्णयच ना तूं त्याच्या उपरांत लास्ट लॉकडाऊन कंप्लीट जावं न्ही हेल्थ सेक्रेटरीन म्हटलं आमच्या आलं आलं कन्सर्न हांव चॅक करता हांवें हांव तेजी दखल घेता कारण बरोबर आसा त्याच खातीर सांगलें न्ही म्हणजे हांवें पळयलें ताज्या उपरांत आतां अशा पद्दतीन आमी कितें केल्लो शेवटी त्या कार्यक्रमांक खंय तरी आमी सगळे प्रोजेक्ट जे आसा हे हॅल्डअप जाल्या